Good morning, all of you students. Jilla Parishad Ahmednagar Mission Arambha Antargat Iyatta 5vi Shishyavritti Online Class Madhe Sarva Vidyarthi va Palkanche Swagat. Aaj aplyala Jilla Parishad Prathamik Shala Khospuri Taluka Nagar So Vaishali Kharmale Madam Ganit Vishayacha Sankhyanvaril Kriya यावर मार्गदर्शन करणार आहे मॅडमने काल देखील संख्यांवरील क्रिया बेरीज या घटकावर अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेला आहे आज देखील संख्यांवरील क्रिया वजाबाकी या घटकावर मार्गदर्शन करणार आहे तर मी मॅडमला विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन चालू करावं प्लीज खरमळे मॅडम गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 5 शिष्यवृत्ती परीक्षेकरिता मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातून निवडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मी वैशाली करमाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसपुरी आपले प्रथमतः हार्दिक स्वागत करते तर आजचा आपला विषय आहे गणित आणि घटक आहे संख्यावरील क्रिया त्यामधील उपघटक आहे वजाबाकी तर सात अंकी संख्या पैकीच्या संख्यांची हच्चांची वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे आपण आज पाहणार आहोत तर वजाबाकी हा जो घटक आहे हा आपल्याला पहिलीपासून परिचयाचा आहे ओळखीचा आहे तर काल पाहिलेला आपण बेरीज उपघटक आणि वजाबाकी उपघटक या दोन्ही घटकावर आपल्याला प्रश्नपत्रिकेत एकूण पाच प्रश्न विचारले जातात तर पाच प्रश्न विचारले जातात म्हणजेच यासाठी आपल्याला गुणणार आहे दहा तर काल आपण बेरीजचा सविस्तर पाहिलेला आहे घटक तर आज आपण वजाबाकीचा घटक पाहणार आहोत तर यामध्ये वजाबाकी करताना आपल्याला काही नियम महत्वाचे पाळायचे असतात लक्षात ठेवायचे असतात ज्यावेळेस आपल्याकडे प्रश्नपत्रिका येते त्यावेळेस आपल्याला माहित नसतं का या प्रश्नात बेरीज करायची की वजाबाकी तर ज्यावेळेस असं शाब्दिक उदाहरण येतं तर त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय फरक शिल्लक कमी जास्त हे शब्द आल्यास वजाबाकीची क्रिया करावी तर लक्षात काय ठेवण्याचा पहिला नियम मी सांगितलाय शाब्दिक उदाहरणामध्ये फरक तर आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल नियम शाब्दिक उदाहरणामध्ये फरक शिल्लक कमी जास्त हे शब्द आल्यास आपल्याला कोणती क्रिया करायची आहे वजाबाकीची क्रिया करायची मग शाब्दिक उदाहरण आपण वाचल्यानंतर हे शब्द आले तर आपण समजून घ्यायचे तर या ठिकाणी आपण वजाबाकीची क्रिया करणार आहोत त्यानंतर दुसरा नियम आहे वजाबाकी करताना मोठी संख्या प्रथम मांडून घेऊ त्याखाली लहान संख्या मांडावी तर बेरजेत आपल्याला या नियमाची गरज नव्हती आपण छोटी संख्या घेतली वरती नंतर त्या खाली मोठी संख्या घेतली तरी उत्तर बरोबर येते परंतु वजाबाकीमध्ये नियम लक्षात ठेवायचा की अगोदर मोठी संख्या घ्यायची आणि मोठ्या संख्येतूनच छोटी संख्या आपण काय करणार आहे वजा करणार आहे त्यानंतर तिसरा नियम आहे वजाबाकी करताना संख्या त्यांच्या स्थानानुसार बिनचूक एकाखाली एक मांडून घेणे आता स्थानानुसार म्हणजे काय तर एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक हजारखाली हजार असं असेल त्यांच्या स्थानानुसार आपण त्यांची मांडणी करणार आहोत त्यानंतर पुढचा नियम आहे जर एखाद्या शब्दी उदाहरणात दोन क्रिया करावी लागतात बेरीजही करावी लागती आणि वजाबाकी करावी लागते तर ह्या उदाहरणाला आपण म्हणतो संमिश्र प्रकारचे उदाहरण मग यामध्ये एक नियम लक्षात ठेवायचा आहे ज्यावेळेस असं संमिश्र उदाहरण येणार आहे त्यावेळेस आपण प्रथमतः बेरीज करायची आणि त्यानंतरच वजाबाकी करायची आहे यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे आपल्या परिचयाच लक्षात ठेवण्याजोगं तर समजा आपण आईने एखाद्या मुलाला राजूला सांगितलं दुकानात जा 100 रुपये दिले आणि दुकानात जा
तर आई काय सांगते त्याला, एक किलो साखर आण. आईने सांगितली होती एक किलो साखर, एक किलो मीठ व एक बिस्किट पुडा. अशा आईने त्या मुलाला 100 रुपये दिलेले आहे आणि त्याला सांगितलं या तीन वस्तू दुकानात जा आणि घेऊन ये. त्यावेळेस तो मुलगा काय करतो, दुकानात जातो. त्याला दुकानदार 42 रुपयांची साखर देतात, 15 रुपयाचं मीठ असते आणि बिस्किट पुडा असतो 10 रुपयांचा. तर त्याच्याजवळ दिलेले असतात 100. मग तुमच्या परिचयाचं उदाहरण आहे, तर तिथं दुकानदार असा करतो का 100 रुपयामधून अगोदर 42 कमी करणार, त्यानंतर उरलेल्या रकमेतून परत 15 कमी करणार, किंवा त्यानंतर उरलेल्या रकमेतून 10 कमी करणार, असं जर करत गेलं तर इथं 3 वेळा वजाबाकी करावी लागते, वेळ खूप जातोय. मग अशा वेळेस हे आपल्या परिचयाचं उदाहरण आहे, अशा वेळेस आपण काय करतो दुकानदार या तीनही गोष्टींची काय करतो, बेरीज करतो. मग ही बेरीज झाली होती 5 2 7 4 1 5 1 6 असं बेरीज येते, म्हणजे एकूण रक्कम एवढी होते 67 रुपये. मग दुकानदार काय करतात, या 100 रुपयांमधून हे 67 रुपये काय करतात, वजा करतात आणि उरलेली रक्कम त्या मुलाला दिली जाते. म्हणजेच याचे उदाहरण एक हे संमिश्र उदाहरण आहे, यात आपल्याला बेरीज पण करावी लागती आणि वजाबाकी पण करावी लागती. प्रश्नपत्रिकेत एक उदाहरण हमखास या प्रकारावर आपल्याला येतं, ज्यामध्ये दोन्ही क्रिया कराव्या लागतात. मग आपण जर असं संमिश्र उदाहरण आलं तर काय लक्षात ठेवायचंय, प्रथमता बेरीजच करायची आहे आणि नंतर वजाबाकीची क्रिया करायची आहे. आताच आपण 4 नियम पाहिले वजाबाकी करताना काय लक्षात ठेवायचे, तर तुम्हाला स्क्रीनवर नियम शेअर केले जातील, तुम्ही त्याचा काय करा स्क्रीनशॉट काढून ठेवा. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घेतला असेल, 4 नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेतील उदाहरण वाचल्यानंतर काय क्रिया करायची हे लगेच लक्षात येणार आहे. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे, तर आपण पुढे जाऊया. तर हा जो उपघटक आहे वजाबाकी, हा जो वजाबाकी उपघटक आहे यावर आपल्याला 10 ते 12 प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. मग 10 ते 12 प्रकारे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, मग आपण एक एक करत त्या प्रश्न पाहणार आहोत. कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, क्रिया वजाबाकीचीच असणार आहे पण प्रश्नांची विचारण्याची भाषा पद्धत आपण समजावून घेणार आहोत. तर प्रथम पाहूयात आपण पहिले उदाहरण. ₹56,537 वजा 56,437 बरोबर किती, पर्याय दिलेले आहेत आपल्याला. सहाला दुसरा पर्याय आहे आपल्याला, सहाला 10. तिसरा पर्याय आहे 100,00,000 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 60,000. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आडवी मांडणीत उदाहरण दिलेलं आहे, आपण ते उभे मांडणीत करायचंय आपलं उत्तर बिनचूक येण्यासाठी, आपल्याला अडचण येणार नाही म्हणून उत्तरापर्यंत जाण्यासाठी. तर आपण हे जे अंक उदाहरण दिलेलं आहे याची प्रथमता काय करणार आहोत, उभी मांडणी करणार आहोत. तर 656,537 वजा, आता पाय जी संख्या जी पहिली संख्या होती 6 अंकी संख्या आहे आणि जी दुसरी वजा करायची संख्या आहे ती 5 अंकी संख्या आहे आपली, बरोबर. तर काय होत,
आपण जर स्थानानुसार त्यांची मांडणी केली नाही तर आपण उत्तरापर्यंत जाऊ शकत नाही. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे, एककाखाली एकक्रिया, दशकाखाली दशक्रिया, शतकाखाली शतक्रिया, हजारखाली हजारलिया, दशहजारखाली दशहजारलिया. तर मग आपण त्या अंकांच्या स्थानानुसार त्याची मांडणी करूया. 56,437 लिहायचे आपल्याला. या प्रकारे आपण उदाहरण मांडून घेतले आणि आता आपण याची वजाबाकी करणार आहोत. 7 मधून 7 गेले 0, 3 मधून 3 गेले 0, 5 मधून 4 गेले 1, 6 मधून 6 गेले 0, 5 मधून 5 गेले 0 आणि 6 तशीच राहिली, त्याच्या खाली संख्या नाहीये. हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर आपल्याला वाचण्यासाठी आपण काय करायचंय, सोपे रन द्यायचे, त्याचे गट पाडायचे उत्तराचे. तर उत्तर आलेलं आहे आपलं 6,00,100. तर आपण ते पर्याय शोधणार आहोत. तर पहिल्या पर्याय दिलेले 6,00,000 पण आपलं उत्तर आहे 6,00,100 म्हणजे हे उत्तर येत नाही. त्याच्यानंतर दुसरा पर्याय होता 6,10,000 हा पण नाही आपलं उत्तर आलेलं. त्यानंतर तिसऱ्या पर्यायात जाऊयात आपण 6,00,100. आपलंही उत्तर 6,00,100 आलेलं आहे म्हणजे आपण उत्तरापर्यंत आले. म्हणून उत्तर आलेलं आहे आपलं पर्याय क्रमांक 3. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढू घ्या लवकर. तर या प्रकारच्या उदाहरणाचा समावेश सोप्या उदाहरणात होतो कारण आपण आतापर्यंत 4th पर्यंत या प्रकारचे उदाहरण शिकलेलो आहोत. हे उदाहरणाचा समावेश सोप्यामध्ये होतो म्हणजे सर्वांना 100% उदाहरण येणार आहे. त्यानंतर पुढील उदाहरण, संख्या आहे 2,50,000 वजा 2,00,000 बरोबर 50,000. तर दोन लाख 51,111 वजा 2,01,111 बरोबर किती. या प्रकारचं उदाहरण आहे दिलेलं, पर्याय दिलेले आहेत आपल्याला 50,000. दुसरं पर्याय 11,111. दुसरा पर्याय आहे 2,00,000 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 51,111. या प्रकारे 4 पर्याय दिलेले, उदाहरण दिलेले, त्यांनी त्याच्याशी समांतर उदाहरण दिलेले आहे. पण आपण डायरेक्ट उत्तर जरी आपल्याला समजतंय तरी लिहिणार नाहीये, कृती करून पाहणार आहोत आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. तर आपण जे उदाहरण दिलेले आपण खालचं सोडवायला किती विचारलेलं ते उदाहरण आपण प्रथम लिहून घेऊ. आडवी मांडणीतील उदाहरण आपण प्रथम उभी मांडणी करणार आहोत. तर पहा मी आडवी मांडणीतील उदाहरण उभी मांडणी करून मांडलेलं आहे. तर आपण आता वजाबाकी करूया. 1 मधून 1 गेला 1 मधून 1 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, 5 मधून 0 गेले म्हणजे 5 कसेच राहिलेले आणि 2 मधून 2 गेला 0. तर आपलं उत्तर आलेलं आहे 50,000. मग आपण पर्याय शोधणार आहोत. तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे 50,000 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तर उत्तराचा पर्याय येतो पर्याय क्रमांक 1. तर
आपल्याला पहिले एक उदाहरण त्यांनी सोडून दिलेलं आहे, त्याचं उत्तर पण 50,000 आलेलं आहे, आणि त्याच्या समांतर उदाहरण दुसरे अंक देऊन केलेलं आहे, त्याचं उत्तर सुद्धा 50,000 येत आहे. म्हणजे यात जवळपास सेम उत्तर येत आहे, पण आपण तशी काही न करता हे उदाहरण सोडूनच पाहिलं पाहिजे. तर हे उदाहरण मध्यम स्वरूपात येत आहे. तर सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढा. आता जाऊयात पुढील उदाहरणाकडे. पावणे 7,000 किती वजा केल्यास दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल. पर्याय दिलेले आहेत आपल्यापुढे 6,751, दुसरा पर्याय आहे 6,651, तिसरा पर्याय आपल्याला 7,026, आणि चौथा पर्याय दिलेला आहे 7,126. तर आता हे उदाहरण आपण प्रथम समजून घेऊ. 7,500 ही जी अक्षरी संख्या दिलेली आहे, हिचं आपल्याला अंकात रूपांतर करावं लागणार आहे. मग 7,500 या गोष्टींचा तुम्ही जास्तीत जास्त सराव केला तर तुमचं चुकणार नाहीये आणखी अक्षरीचा. तर आता इथं दिलेले 7 पुढे 7,500 आणि त्याच्या पुढे लिहिले 7,000, म्हणजे 7,000 पूर्ण आहे नाहीये, कारण त्याचा 7 भाग आहे. मग ज्यावेळेस 7,500 शब्द येतो त्यावेळेस या 7 अगोदरची मागची संख्या आपण लिहायची असती ती आहे आपली 6, आणि 1,000 7 भाग होतो 750. म्हणजे 7,500 ही संख्या आपण अंकी या प्रकारे लिहिता येते. त्यानंतर त्यांनी आपल्याला पुढे सांगितलंय 7,500 किती वजा केल्यास, म्हणजे किती वजा केल्यास म्हणजे आपल्याला इथं संख्या दिलेली नाहीये. दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या ही, म्हणजे आपल्याला ही संख्या वजा करायची संख्या माहित नाहीये, परंतु जी संख्या वजा करणार आहोत ती वजा केल्यानंतर आपल्याला जे उत्तर येणार आहे ते दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या. मग आपल्याला हे समजण्यासाठी दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे हे पहिले कळावं लागेल. मग अशा वेळेस आपल्याला एक अंकी मोठ्यात मोठी संख्या जर माहित असेल तर त्या आधारे आपण दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या पर्यंत जाणं सोपं आहे. तर एक अंकी मोठी संख्या सर्वांना माहित आहे ती आहे 9. मग आपल्याला विचारली त्यांनी दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या. मग दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या एक अंकी 9 आहे मोठी संख्या. मग दोन अंकी मोठी संख्या कोणती असेल, त्या 9 पुढे आणखी 1 लिहिला म्हणजे झाले 99. ही झाली मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या. आता या प्रकारे उदाहरण तयार झालेलं आहे आणि त्यांनी आपल्याला इथली संख्या विचारलेली आहे 6,750 मधून किती वजा केल्यास दोन अंकी मोठी संख्या मिळते, म्हणजे आपल्याला येथील संख्या काढायची आहे. तर एक छोटस उदाहरण त्याच्या समांतर पाहू आपण. समजा 9 वजा 64 दिलेली आहे संख्या विचारलेली काढायला, उत्तर आलेलं आहे 5. मग आपल्याला विचारलं इथे कोणता अंक येईल, तर आपल्याला हे एक अंकी उदाहरण सहज येत सर्वांना. आपण काय करतो 5 नंतर अंक मोजतो 9 पर्यंत जातो. हा तर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसतंय, तर 9
9000 आपल्याला अंक माहित नाहीये आणि खाली दिलेले 5. मग आपण काय करतो, या 5 नंतर अंक काउंट करतो, मोजतो. 5 नंतर 9 येईपर्यंत मोजतो, म्हणजे 4 असतात. म्हणजे 9 मधून 4 गेल्यावर 5 उरतात. म्हणजे याचा अर्थ काय करतो आपण, ह्या संख्येतून जर आपण ही संख्या वजा केली, 9 मधून 5 जर वजा केले तर 4 येतात. म्हणजे आपल्याला कळलेलं आहे 9 मधून 4 वजा केले तर 5 येतात, आपली बदली केली तर. मग इथे आपण ते लक्षात ठेवायचे, आपल्याला तर ही संख्या काढायची आहे. मग आपण काय करणार आहोत, 6750 वजा 99, उत्तराची संख्या काय करणार आहे आपण वजा करणार आहे, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे. तर तुम्हाला माहिती, शून्यातून 9 जात नाही, आपण हातचे घेतो. मग इथे झाले 10 10तून 9 गेले 1. आपण 5 कडून हातचा 1 घेतला होता, इथे झालेले आहेत आपले 4. 4 मधून 9 जात नाही, परत आपण 7 कडून 1 हातचा घेणार आहोत, झाले 14. 9 9च्या पुढे जर मोजले 14 इपर्यंत तर ते होतात 5. 9 5 14. आपण 7 कडून हा 1 हातचा घेतला होता तर देऊन दाखवूयात, इथे झालेले आहेत आपले 6. मग 6च्या खाली इथं संख्या नाही, 6 तशीच खाली येतील, हे 6 तशीच येतील, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 6651. आपण पर्याय शोधणार आहोत, तर पहिला पर्याय दिलेला आहे 6751, म्हणजे आपलं उत्तर ते नाहीये, म्हणजे हा पर्याय येत नाही. त्यानंतर दुसरा पर्याय दिला आहे 6651, आपलं उत्तरही 6651 आहे, म्हणजेच आपला पर्याय आलेला आहे पर्याय क्रमांक 2. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या उदाहरणाचा. पुढील उदाहरण आहे 375725 आणि बरोबर 520000. तर किती, तर पहा इथे जे उदाहरण दिलेलं आहे याच्यात तुम्हाला बेरीज दिसती, पर्याय लिहून घेऊयात अगोदर. एक 144275, दुसरा पर्याय दिलेला आहे आपल्याला 25375, तिसरा पर्याय आहे 1,45,375 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 1,54,375. आता आपण तर घटक शिकत आहोत वजाबाकी, यात तर उदाहरणात दाखवलेलं आहे आपल्याला बेरीज. आपण म्हणतात घटक तर चाललाय वजाबाकी, येत होत बेरजेचं उदाहरण आलेलं आहे, तर तेच आपण पाहणार आहोत. ही संख्याची काढायची ती कशा प्रकारे आपण काढणार आहोत, तर तुम्हाला हे समजण्यासाठी मी एक छोटस उदाहरण दाखवत आहे. 5 अधिक बरोबर उत्तर दिलेले 8. आता हे एकांकी संख्याचं उदाहरण तुम्हाला सहज सहज येत लक्षात येत. 5 मध्ये जर आपण 3 मिळवले तर उत्तर येत आहे 8. किंवा आपल्याला हे कळण्यासाठी असं मोजतो आपण, ही संख्या छोटी असल्यामुळे, पण जर ह्या 8 मधून इकडचा अंक जर आपण वजा केला, मग आताच थोड्या वेळापूर्वी पाहिलेल्या उदाहरणात पण अशीच क्रिया आली होती. जर आपण या मोठ्या संख्येतून इकडची लहान संख्या 1 वजा केली, दिलेले 5, तर उत्तर येतं 3. म्हणजे आपल्याला हे कळलंय ह्या उदाहरणावरून, जे काही आपलं उत्तर आलेलं असतं त्या उत्तरातून पहिली दिलेली संख्या काय करायची, आपल्याला वजाबाकी करायची. जरी दिसत असलं बेरजेचं उदाहरण, तरी त्या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करूनच ते उत्तर काढावं लागत आहे. मग आपण लिहून घेणार आहोत जे काही उत्तर आलेलं होतं त्या उदाहरणात, 520000 वजा ही पहिलीची संख्या होती 375000,
725. आता पहा 44 जास्त येतात 00 त्या वेळेस वजाबाकी करताना थोडं लक्षपूर्वक करायची आहे. तर शून्यातून पाच जात नाहीये, इथे झालेले आहेत आपले 10, 10 गेले 5, शून्याकडेच काही नव्हतं त्याच्यामुळं त्याचे 10 परत एक गेलेला असतो तेव्हा तिथे उरलेले असतात 9, 9 मधून 2 गेले उरले 7, परत इथे 9 होतील 9 मधून 7 गेले उरले 2, त्यानंतर इथे 9 मधून परत हातचा घेतलेला होता 9 मधून 5 गेले उरले 4, आता या दोन्ही परत इकडे हातचा दिलेला होता 2 झालाय 1, आता 1 मधून 7 जात नाहीत मग आपण काय करणार आहे, परत 5 करून 1 हातचा घेणार आहोत, तर इथे झालेले 11, 5 ने इकडे 1 हातचा दिलेला आहे म्हणजे 5 चे इथे किती होणार आहे 4, मग 7 नंतर 11 पर्यंत आपण मोजणार आहोत, 7 आणि 4 11 म्हणजे इथं उत्तर येत आहे 4, आणि 4 मधून 3 गेले उरले 1, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 1,47,275. पर्याय शोधूया, पहिला पर्याय 1,44,275, आपलं पहिल्याच पर्यायात उत्तर मिळालेलं आहे त्यामुळे आपण बाकी पर्याय पाहणार नाही आहोत. तर खाली मी लिहिते उत्तराचा पर्याय क्रमांक 1, सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढील उदाहरण बघूया. हा उदाहरण दिलेलं आहे, संख्या दिलेली पण त्यातील एक अंक गाळलेला आहे सुरुवातीचा, दुसऱ्या संख्येत पण अंक गाळलेला आहे आणि डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे 28,739. तर चौकटच्या जागी कोणता अंक येईल, म्हणजे चौकटीच्या जागी पर्यायातला एक अंक बसतोय तेव्हा उत्तर त्या वजाबाकीचं येणार आहे 28,739. तर आपण हे उदाहरण मांडून घेणार आहोत जसं तसं. एककाखाली एकक लिहा, दशकाखाली दशक लिहा, शतक खाली शतक लिहा, म्हणजे उत्तर चुकणार नाही. आता इथे 3 अंक शेवटचे 836 आणि 14 अंकाचे तिथे 1000 स्थानाला चौकटी, म्हणजे तो अंक विचारलेला आहे. अंक जर उदाहरणाची मांडणी व्यवस्थित केली स्थानानुसार तर उत्तर चुकणार नाहीये. तर आपण वजाबाकी करत जाऊयात, ज्यावेळेस कोणता अंक बसतोय तो आपण शोधूयात. पहा 5 मधून 6 जात नाही, मग आपण काय करतो हातचा घेतोय, इथे 5 झालेत आपले 15, मग 15 6 गेले तर उरतात 9, 9 6 15, 7 कडून 1 हातचा घेतला होता 7 इथे झालेले 7, 6 3 गेले उरले 3. आता पुढचा अंक आहे 5, 5 मधून आपल्याला करायचे कमी 8, परत 5 मधून 8 जाणार नाहीत, मग इथे 5 आपले झाले 15, हातचा घेतलाय आपण इकडे 2 कडे, मग 5 मधून जर 8 गेले तर उरतात 7, 2 हातचा इकडे दिला होता म्हणून 2 इथे झाला 1, आणि खाली उत्तर आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. तर मग आपल्याला आता इथे खाली 8 दिलेलं आहे, मग 1 मधून किती कमी केल्यावर 8 येतात आपल्या लगेच लक्षात येतंय का इथं नक्कीच काय असणार आहे, मोठा अंक आहे या 1 पेक्षा, कारण खालचं उत्तराचा अंक मोठा आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण इथे प्रथम पर्यायातला 2 अंक टाकून पाहूयात. इथे जर आपण 2 टाकला
एक मधून दोन जात नाही ते हातचा घेतलेले ऑलरेडी कृणीकडे माहिती नाही आपल्याला शोधायचे. मग दोन नंतर 11 पर्यंत जर मोजले तर होतात 9, पण इथे दिलेले उत्तरात 8, म्हणजे दोन हा अंक इथे बसत नाही. पुढचा पर्यायातला अंक आहे 3. मग इथं जर आपण 3 घेतला तर 3 नंतर 11 पर्यंत जर मोजले तर ते होतात 8. म्हणजेच इथे जर 3 घेतला चौकटीत तर उत्तर बरोबर येते आपलं 8. आणि इथे चौकटीत जर आपण 3 लिहिला, या 3 नी इकडे एक हातचा दिलेला होता, म्हणजे याचे या 3 चे इथे झालेले 2, खाली तसेच 2 आलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस या प्रकारचं उदाहरण येणार आहे त्यावेळेस आपण एक लक्षात ठेवायचं, दिलेले जे पर्याय आहेत ते पर्याय अगोदर बघायचेत, ते एक एक पर्याय वापरून पाहायचा आहे, म्हणजे आपण उत्तरापर्यंत जायला आपल्याला मदत होणार आहे. आपण इथे इथेच केलेलं आहे, पहिला पर्याय होता 2, तो वापरला पण आपलं उत्तर काय आलं नाही. त्यानंतर आपण पर्याय दुसरा पर्याय दिलेला होता अंक 3, 3 टाकल्यानंतर आपलं उत्तर त्याच्याशी आलेलं आहे. म्हणजेच या उदाहरणात या चौकटीच्या जागी 3 अंक बसतोय, म्हणजेच पर्याय क्रमांक आहे तो 2. 2 पर्यायातलं उत्तर जे 3 आहे तो अंक तिथं बसलेला आहे. म्हणजेच पहिली जी संख्या दिलेली होती ती होती 32,575 वजा 3,836 बरोबर 28,739 हे अचूक उत्तर इथं निघालेलं आहे. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचं उदाहरण आहे, चिन्ह दिलेले असतात तुम्हाला, संख्या दिलेली नसते. च्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील अशा प्रकारचं उदाहरण येत आहे. तुम्ही म्हणताना अंक तर दिलेले नाहीयेत, नुसते चिन्ह दिसत आहेत. पर्यायातले अंक आपण पाहणार आहोत. पर्याय 7, 3, 5. दुसरा पर्याय आहे 9, 4, 5. तिसऱ्या पर्यायातले अंक आहेत 9, 7, 3. आणि चौथ्या पर्यायातले अंक आहेत 2, 1 आणि 0. तर उदाहरण वाचताना नीट वाचायचं आहे. आता चिन्ह पाहूयात. चौकोन दिलेला आहे, वर्तुळे, त्रिकोणी, त्या जागी अनुक्रमे शब्दावर लक्षात ठेवायचा. अनुक्रम दिलेला असतो, कधी कधी उलट सुलट दिलेला असतं, म्हणून चिन्हांचा क्रम ध्यानात ठेवायचा. आपण तिथं दिलेला अनुक्रमे म्हणजे क्रमाने कोणते अंक येतील. मग आपण अगोदर तुम्हाला माहिती अनुक्रमे म्हणजे हे 7 म्हणजे चौकोने, वर्तुळ म्हणजे इथं 3 आहेत आणि त्रिकोण म्हणजे इथे 5 आहेत. असं तिकडे सुद्धा असणार आहेत हे आपण आधी लक्षात घ्यायचंय, म्हणजे आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतो. मी चिन्ह काढून घेतलेले आहेत लक्षात राहण्यासाठी. पर्याय तर आपण काय करणार आहोत, एक एक पर्याय जर वापरून पाहिला तर आपल्या लक्षात येत आहे. पहिल्या पर्यायातली उदाहरण संख्या दिलेली 7, 3, 5, म्हणजे चौकोनसाठी 7 आहेत, वर्तुळसाठी 3 आहेत आणि त्रिकोणसाठी 5 आहेत. मग आता पहिला जे चौकट 3 आहे आपण 7, 7 लिहिले, वजा वर्तुळसाठी किती आहे 3, त्यांच्यामध्ये त्रिकोणसाठी 5 आले पाहिजे. पण बघा 7 मधून 3 गेले तर 4 होतात, 4, 4,
त्यांचा मत हे पहिल्या पर्यायात 5 म्हणजे हा पर्याय तिथे बसत नाहीये, उत्तर हे नाहीये. त्यानंतर दुसरा पर्याय जो दिलेला आहे त्यामध्ये अंक चौकट चौकोन साठी दिलेले आहेत 9, वर्तुळ साठी दिलेले आहेत 4 आणि त्रिकोण साठी इथं दिलेला आहे 5 अंक. मग आता आपण करून पाहूया, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 4 गेले 5, म्हणजे हे त्रिकोण साठी जो 5 इथं दाखवलेला आहे, चौकोन साठी 9, वर्तुळ साठी 4, त्रिकोण साठी 5, आपल्याही तसंच येत आहे. चौकोन साठी 9, वर्तुळ साठी 4 आणि शेवटचं त्रिकोण साठी उत्तर 5. म्हणजे हा जो अंकांचा गट आहे हा या ठिकाणी अचूक बसतोय. मग अशा वेळेस एक सोपी क्रिया आहे, हे एवढा करायची गरज नाही. आपण काय करायचंय, हे अशा प्रकारचं ज्यावेळेस उदाहरण येत आहे त्यावेळेस एकच लक्षात ठेवायचं, एवढा वेळ न वाया होता. हे जर अंकातून हा अंक तुम्हाला माहिती चौकोन आहे त्यातून वर्तुळ वजा केलंय उरलाय त्रिकोण, आपण त्यासाठी चिन्ह मी मांडून घेतली होती लक्षात राहण्यासाठी आपल्याला. म्हणजेच आपण जर केलं 7 मधून, हे जे पहिला पर्याय आहे 7 मधून 3 गेले 4 उरतात पण इथं उरले 5, म्हणजे हा पर्याय बसत नव्हता. फक्त आपण या दोन्हींची वजाबाकी करायची, 9 मधून 4 गेले उरले 5 म्हणजे हा पर्याय बरोबर येतोय, इथं जर 9 मधून 7 वजा केले तर इथं उरले 3, म्हणून हे पण चुकीचं येतोय. 9 मधून 7 वजा केले तर 2 यायला पाहिजे, हा पर्याय बसत नाहीये. 2 मधून 1 गेला तर 1 उरतोय, तिथं दिलाय 0 म्हणजे हा बसत नाही. आपल्याला उदाहरण मांडत बसण्याची गरज नाहीये, आपण जर ही ट्रिक्स लक्षात ठेवली तर आपल्याला उत्तर 1 मिनिटाच्या आत किंवा काही सेकंदात निघतंय. म्हणून इथे तुम्हाला मी आता दाखवल्याप्रमाणे परत तुम्हाला दाखवते, चौकोनच्या ठिकाणी दुसऱ्या पर्यायातले 9 घेतले वजा 4 वर्तुळ आणि उरलेले उत्तर आहे 5, म्हणजे आपल्याला जे दुसऱ्या पर्यायातले जे अंक अचूक तिथे बसतय आपण जर पाहिलं तर. म्हणजे आपण काय करायचंय, दोन्ही अंकाची फक्त वजाबाकी जर केली पहिल्या दोन अंकांची, तिसरा अंक निघतोय हे जर पाहिलं तर उदाहरण सोडवत असायची गरज नाहीये. म्हणून या उदाहरणाचा पर्याय क्रमांक येतोय 2. स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचं उदाहरण गेली एका संख्येने सहा दशलक्ष, द ल म्हणजे दशलक्ष, शून्य लक्ष, 8 10,000, 5,000, 4 शत, 2 दश 0 1 आहेत अशी संख्या दिलेली. या संख्येतून ₹1,80,426 ही संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल, कोणती संख्या मिळेल. पर्याय दिलेले आहेत आपल्याला 5 लाख, दुसरा पर्याय दिलेला आहे पहा 50,05,002, तिसरा पर्याय दिलेला आहे 50,05,000 आणि चौथा पर्याय दिलेला आहे
5,05,000. तर असं जे उदाहरण आहे, आधी आपण काय करायचंय या उदाहरणात, एका संख्येत म्हणजे ही जी संख्या आहे ही आपल्याला आधी तयार करावी लागेल. यानुसार 6.00, 0,00, 8,00,000, 5,000, 4,00,000, 2,00,01. मग संख्या कशी करायची? तर आपण आपले इथं पाहिलं दशलक्ष पर्यंत घर दिलेले, मग एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष आणि दशलक्ष या प्रकारे मांडायचंय म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाहीये. इथं काय दिलंय? 6,00,000. म्हणजे आपण जे दशलक्षचं घर आहे त्याखाली 6 मांडून घ्यायचे. 0,00,000 लक्षच्या इथे 0 मांडणार आहोत. 8,10,000 म्हणजे त्या घरामध्ये 8 मांडायचे. 5,000 म्हणजे हजारच्या घरात आपण 5 घेणार आहोत. शतक मध्ये आपण 4 शतक दिलंय म्हणजे शतकाखाली 4 मांडले. 2 दशक, दशकच्या घरात 2 आणि 0,01. या प्रकारे आपली संख्या तयार झालेली आहे 60,85,420. एका संख्येत म्हणजे ही संख्या कोणती तयार झाली? 60,85,420. या संख्येतून 10,80,426 ही संख्या काय करायला सांगितली? त्यांनी वजा केल्यास कोणती संख्या मिळेल? म्हणजे ही दिलेली संख्या त्या संख्येतून आपल्याला काय करायची आहे? वजा करायची आहे. आपण त्याखाली मांडून घेणार आहोत 10,80,426. या प्रकारे मांडणी करणार आहोत आणि सॉरी इथं 10,80,426 नसून इथं 20 आहे, लिहिण्यात थोडस माझ्या कुणी झालं. तर इथे 10,80,420 संख्या होती, ती आपण काय करणार आहोत? वजा करणार आहोत. शून्यातून 0 गेला 0, 2 मधून 2 गेले 0, 4 मधून 4 गेले 0, 5 मधून 0 गेल्यावर राहिले 5. तसेच 8 मधून 8 गेले 0, 0 मधून 0 गेला 0, 6 मधून 1 गेला उरले 5. आपलं उत्तर आलेलं आहे 50,05,000. तर आपण हे पर्यायातून शोधणार आहोत. पहिला पर्याय दिलेला होता तुम्हाला 5,00,000, म्हणजे उत्तर येत नाहीये. दुसरा पर्याय आहे 50,05,002, हे पण उत्तर येत नाहीये. तिसरा पर्याय दिलेला आहे 50,05,000, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 येत आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अजून आपण 2 उदाहरण वेगळे जे राहिले ते पाहणार आहोत. तर पुढचं उदाहरण आहे एका शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी 17,35,883 पुरुष आहेत. ₹16,33,978 स्त्रिया आहे.
जर एकूण लोकसंख्या एकूण लोकसंख्या त्रेचाळीस लाख सदोतीस हजार सातशे अठ्ठेचाळीस असेल तर मुलांची संख्या किती, तर मुलांची संख्या किती? या प्रकारचं शाब्दिक उदाहरण आपल्याला आलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत आपल्याला 10,67,887. दुसरा पर्याय दिलेला आहे आपल्याला 9,67,887. तिसरा पर्याय दिलेला आहे आपल्यासाठी 9,76,788. आणि चौथा पर्याय दिलेला आहे आपल्यासाठी 10,76,887. या प्रकारे शाब्दिक उदाहरण आपल्याला असतं खूप मोठं असतं. आपण काय प्रयत्न करतो, संपूर्ण उदाहरण एकदाच वाचायचा प्रयत्न करतो. तर तसं न करता आपण जर त्या उदाहरणाचे टप्पे पाडले आणि थोडं थोडं एक एक वाक्यानुसार जर कृती करत गेलो तर आपण सहजासहजी उत्तरापर्यंत जाऊ शकतो. तर एक शहर दाखवलंय, त्यातील एकूण लोकसंख्येपैकी एकूण जी लोकसंख्या आहे त्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत 17,35,883 पुरुष. मग आपण जी काही माहिती मिळाली आपल्याला ही ही आपण अगोदर लिहून घेऊयात. इथं लिहूयात पुरुष. मग त्या शहरातले पुरुष होते त्या ठिकाणी 17,35,883. जी जी माहिती आपल्याला कळलेली ती ती आपण काय करायची अगोदर लिहित चालायची आहे. बरोबर आपण उत्तरापर्यंत जातो काहीच अवघड नसतं. त्याच्यानंतर पुढचं दिलंय आपल्याला 16,33,978 स्त्रिया. म्हणजे ती जी काही लोकसंख्या होती शहरातली तिथे 17,35,883 पुरुष होते ते मी लिहिले. आता आपल्याला कळलंय त्या शहरातल्या स्त्रिया कळल्या. मग मी इथं लिहून घेणार आहे स्त्रिया किती होत्या. तर स्त्रिया आहेत त्या शहरातल्या 16,33,978. एकदम उदाहरण वाचायचं नाहीये, टप्प्या टप्प्याने जायचंय. स्त्रिया आहेत इथपर्यंत आपण आलेलो आहे. पुढे दिलेले व उरलेली मुले आहेत. उरलेली म्हणजे संख्या दिलेली नाहीये. मग मी इथं काय लिहिणार आहे उरलेली मुले. म्हणजे मुले माहिती नाहीयेत मला, विचारलेली आहेत. जर एकूण लोकसंख्या 43,37,748 असेल तर मुलांची संख्या किती, मुलं काढायला लावलेली आहेत आपल्याला दिलेली नाहीयेत. म्हणून मी तिथं उरलेली मुलांचे तिथं प्रश्नचिन्ह दाखवले. मला माहिती नाहीये म्हणजे आपल्याला काढायची आहे. परंतु हे तिन्ही मिळून आपल्याला काय दिलेली आहे, एकूण लोकसंख्या दिली. एकूण या शब्दाचा अर्थ असा होतो सर्व एकत्रांची बेरीज. हे लक्षात ठेवायचं, एकूण शब्दाचा अर्थ ज्यावेळेस एकूण शब्द येतो त्यावेळेस बेरीज दिलेली असते. मग एकूण दिलेली म्हणजे या तिन्हींची बेरीज दिलेली आपल्याला 43,37,748 ही अशी बेरीज दिलेली. परंतु आपल्याला ही मुले काढायची. ज्या प्रकारे मी तुम्हाला पहिलं उदाहरण समजावून सांगितलं होतं हे उदाहरण आहे संमिश्र उदाहरण. या प्रकारचं उदाहरण प्रश्नपत्रिकेत येतच हमखास. हे आहे संमिश्र उदाहरण. तुम्हाला मी जेव्हा दुकानाचं उदाहरण तुमच्या परिचयाचं दिलं होतं त्यात आपण काय केलं होतं, तर जे काही सामान घेतलं होतं त्यांची बेरीज केली आणि जी रक्कम होती आणलेले पैसे त्यातून ती वजा केले होते. तोच प्रकार आपल्याला इथं वापरायचा आहे. संमिश्र उदाहरण आहे. आपण काय करणार आहे, जे काही स्त्री पुरुष आहेत त्या दोन्हींची आपण काय करणार अगोदर बेरीज करणार आहोत. मग 17,33,883 अधिक 16,33,978 एवढ्या काय आहेत आपल्या इथं स्त्रिया. हे पुरुष आणि स्त्रियांची आपण बेरीज करणार आहोत प्रथम. तर 8 आणि 3 11 आजचा आलेला 1 8 आणि 1 9 9 आणि 7 झाले 16. त्यानंतर हातचा आलेला आहे 1
आठ आणि हातचा एक नऊ, नऊ नऊ झाले आपले अठरा. परत हातचा नाही एक, तीन आणि एक चार, चार आणि तीन झाले सात. सॉरी, इथे सतरा लाख पस्तीस हजार आठशे त्र्याऐंशी होते. माझ्याकडून चुक दुरुस्त करू आपण. तर त्या ठिकाणी पाच आणि एक झालेला आहे सहा, सहा आणि तीन, सहा आणि तीन नऊ. बरोबर, माझ्याकडून सुद्धा घाई गडबडीत चूक झाली. आपण त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय, कारण अशी जर चूक झाली तर उत्तरापर्यंत आपण आता गेलोच नसतो. चूक लक्षात आली म्हणून समजलं म्हणून काळजीपूर्वक अंक पाच चालायचे. त्यानंतर तीन आणि तीन झालेले आहेत आपले सहा, सात आणि सहा झाले आहेत आपले तेरा, हातचा आलेला आहे आपला एक, एक आणि एक दोन, दोन आणि एक तीन. तर आपलं उत्तर आलेलं आहे तेहतीस लाख एकोणसत्तर हजार आठशे एकसष्ट. म्हणजे आपली स्त्री पुरुष एकत्र केलेत एवढे आलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, उरलेली मुले काढण्यासाठी जी काही एकूण लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे त्यातून ते काय करणार आहोत, वजा करणार आहोत. तर त्रेचाळीस लाख सदतीस हजार सातशे अठ्ठेचाळीस ही जी काही एकूण लोकसंख्या आहे हिच्यामधून हे स्त्री पुरुषांची जी काही बेरीज केली ती काय करायची आहे आपल्याला, वजा करायची आहे. ती आहे आपली तेहतीस लाख एकोणसत्तर हजार आठशे एकसष्ट वजा करायचे. आता पहा, आठ मधून एक गेला, उरलेत आपले सात. आता चार मधून सहा जात नाहीये, आपण हातचे घेतोय, इथे झालेत आपले चौदा. आता चौदा मधून सहा कमी करायचे, म्हणजे सहा मध्ये जर आठ मिळवले तर चौदा होतात, म्हणून इथे आलेत आठ. सात कडून एक हातचा घेतला होता, इथे झालेत आपले सहा. परत आता या सहा मधून आठ जात नाहीयेत आपली, आपण या सात कडून हातचा घेणार आहोत, इथं झालेत सोळा. आठ मध्ये आठ मिळवल्या येतात सोळा, म्हणजे इथं वजावटी आली आठ. त्याच्यानंतर या सात कडून हा एक हातचा होता, तो आपण इथे कमी केलेला आहे. आता परत सहा मधून नऊ कमी करायचे. आता सहा मधून नऊ जात नाही म्हणून परत आपण ह्या तीन कडून एक हातचा घेतलाय, झाले इथे सोळा. नऊ आणि सात मिळून होतात सोळा, म्हणजे सोळा मधून नऊ गेल्या उरले सात. आता या दोन कडून एक हातचा घेतला होता, इथे झालेत आपले दोन. परत आता दोन मधून सहा जाणार नाहीयेत, म्हणजे आपल्याला परत इकडच्या शेजारच्या घराकडून एक हातचा घेणार आहोत. तीन कडून एक हातचा घेतल्यावर इथे झाले बारा. बारा मधून सहा गेले, उरतात सहा, सहा आणि सहा बारा. आता तीननी इकडे एक दिलता म्हणून इथे झाले तीनचे दोन. परत आता दोन मधून तीन कमी करायचे, जात नाहीत. आपण जो शेजारचा चार आहे ह्या चार कडून एक हातचा घेणार आहोत, म्हणजेच नऊ तीन बारा, म्हणजेच बारा मधून तीन गेल्या उरतात नऊ. चार कडून एक हातचा घेतला होता, चारचे झाले तीन. तीन मधून तीन गेले, उरला शून्य. हे काय झालेलं आहे, आपलं उत्तर आलेलं आहे. आपण इथं स्वल्प विराम दिला तर उत्तर बसता येतं. उत्तर आलेलं आहे नऊ लाख सदुसष्ट हजार आठशे सत्याऐंशी. म्हणजेच त्या शहरात मुलं होती नऊ लाख सदुसष्ट हजार आठशे सत्याऐंशी. पर्यायात आपण उत्तर पाहणार आहोत. पहिला पर्याय आहे दहा लाख सदुसष्ट हजार आठशे सत्याऐंशी, ते उत्तर तर नाही आपलं. पुढचा पर्याय आहे नऊ लाख सदुसष्ट हजार आठशे सत्याऐंशी, आपलंही उत्तर तेच आलेलं आहे. म्हणजेच ह्या उदाहरणाचा पर्याय क्रमांक आहे तो. आता एक तरी अंकाच तुम्हाला उदाहरण जी परीक्षा असते तिला येतच, याला संमिश्र उदाहरण म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. हे कठीण स्वरूपात येतं कारण याच्यात क्रिया दोन कराव्या लागतात, विचार करावा लागतो, थोडं बुद्धीला चालना देणार उदाहरण. तुम्ही जर याचं दोन तीन उदाहरणांचं पाच उदाहरण जर या प्रकारचे तुम्ही सोडवले तर तुम्हाला ते उदाहरण चुकणारच नाहीये. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर पा, आतापर्यंत वजावटीवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं पाहिलेले आहेत, बरोबर. यापेक्षा वेगळं उदाहरण येत नाही. तर तुम्हाला उरलेले उदाहरणावर जो प्रश्न संच मी तयार केलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे उदाहरण,
तर तुम्हाला ती पीडीएफ काय केली जाईल, शेअर केली जाईल. आणि तुम्ही ते उदाहरण काय करायचे, सोडवायचे. सोडवल्यानंतर आपल्या वर्ग शिक्षकांशी संपर्क साधून ते तपासून घ्यायचे आहेत. आणि काही अडचण आली तर तुमचे वर्ग शिक्षक तुम्हाला मदत करणार आहेत. तर पहा, आपण काल बेरीज आणि आज वजाबाकी घटक पाहिलेला आहे. त्याच्यावर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले 5 प्रश्न हमखास येतात, म्हणजे आपल्याला 10 गुण मिळणार आहेत. तुम्ही जर कालचे आणि आजचा जर सराव केला तर 10 गुण आपले जाणार नाही, आपल्याला ते 10 गुण मिळवता येणार आहे. तर त्यासाठी सराव करायचा आहे सर्वांनी. आणि मी जे काही आज देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो तुम्ही समजूनच घेतला असेल. तर धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आणि काल आपल्याला गणित विषयाचं संख्यांवरील क्रिया या घटकावर अतिशय सुंदर मार्गदर्शन मॅडमने केलेलं आहे. तसंच तंत्रस्नेही मार्गदर्शक म्हणून योगेश पवार सर, प्रवीण काकडे सर, प्रवीण शेरकर सर आणि ज्यांचं सूक्ष्म नियोजन आहे असे पंचायत समिती नगरचे गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव साहेब यांचे देखील मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने आभार मानतो आणि मॅडमला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या ठिकाणी क्लास संपला असं जाहीर करतो. थँक्यू मॅडम.